अशा अनेक गोष्टी या पाच वर्षीच्या कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अनेकांचे भाषण आपण ऐकलं. खर तर आज मी ठरवलं होतं फक्त महिलांनी बोलायचं, आज फक्त नारी शक्तीचा सन्मान झाला पाहिजे एवढाच उद्देश त्या ठिकाणचा माझा मागचा होता. अनेकांचे भाषण खरंच उतरत आई आमच्या डॉक्टर ताई खूप चांगलं भाषण आपण 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 दुपारी ताई तुम्ही सगळ्यांनी पैके ताई त्या ठिकाणी आपण तुमचं ऐकला मनाला आनंद वाटला. आज आपण जिल्हा निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण करून ठेवल्या. आज पंचायत समितीची बिल्डिंग तुम्ही पाहिली असत, जिल्हा परिषदच्या ही वरची बिल्डिंग आपण त्या ठिकाणी तयार केली. तहसील ऑफिस जिल्हा झाला की कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी होणार. प्रशासकीय इमारत सर्व जिल्हा कार्यालयाचे ऑफिस त्या ठिकाणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन हे साहित्य नगरी आहे म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन 22 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी उभारलं. रेस्ट हाऊस उभा केलं. कार्यकारी अभियंताचं कार्यालय आपण त्या ठिकाणी उभा केलं. दारिद्र्य उभा केले. मोठे मोठे जे काही रस्ते करायचे होते ते रस्ते उभा केले. सिंचनाचे काम त्या ठिकाणी उभा केले. आणि म्हणून आज आपल्या मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे तर उदगीरचा डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात ज्या ज्या काही सूचना मला या सर्व नेते मंडळी केल्या त्या सर्व गोष्टी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता येणाऱ्या कार्यक्रमामध्ये मला दोन तीन गोष्टी करायच्या आहेत तुमच्या सगळ्या सहकार्याने. गतराज उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला बचत गटाच्या प्रमुख या ठिकाणी आल्या, फक्त प्रमुख, बाकी जंतर नाव मी या ठिकाणी घेतले. अशा कार्यकर्त्या अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस त्या सगळ्या तरी तर आहेतच, पण बचत गटाच्या जवळजवळ 30 ते 40 हजार माझ्या महिला भगिनी त्या बचत गटामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी मिळत नाही. उद्योगासाठी मला सातत्याने भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपण उद्योग आणला पाहिजे. आमच्या हाताला आपण रोजगार त्या ठिकाणी मिळवून दिला पाहिजे. हे भूमिका माझ्या महिला बचत गटाची त्या ठिकाणची असते. मी आज माझ्या बहिणीसमोर 19 तारखेला राखी पौर्णिमा आहे त्यांच्या अगोदर मी शब्द देतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी आता एमआयडीसी नव्हती. काही तालुक्यामध्ये उद्योग नाही पण ही शासकीय एमआयडीसी आहे. पण माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे उद्योग आहेत पण शासकीय एमआयडीसी नव्हती. म्हणून तुम्हाला मी शब्द देतो की येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण एमआयडीसी मंजूर केली आहे, आपण नक्कीच एक मोठा उद्योग आणून तुमच्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून दिल्याचं काम भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी करेल. आज आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुटपुंज्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आजही काही झालं तर आपण हैदराबादला जातो, आजही काही मोठा आधार झाला की आपण पुण्याला त्या ठिकाणी जातो, नांदेडला जातो, लातूरला जातो. चांगली आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी येणाऱ्या कार्यकाळामध्ये माझ्या लक्षात आलं की मी आचार्यताई पाटील चाकूरकर हे आपल्या इथल्या लेखमाते आहे, माधवराव पाटील गोरखेडकरांच्या त्या लेख आहेत, शिवराज पाटील चाकूरकरांच्या त्या सुनबाई आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली, ताई तुम्ही लाईफ केअर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उभा केले. आम्हाला भविष्य काळामध्ये जर मेडिकल कॉलेज काढायचं असेल तर ती वास्तू आम्हाला त्या ठिकाणी द्या. भविष्य काळात माझं स्वप्न आहे उदगीरला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि तुम्ही करणार म्हणजे करणार हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो. परवा 30 तारखेला तुम्हाला सर्वांना निरोप आले होते. देशाच्या महामहिम राष्ट्रपती एक महिला आहेत, ते कर्तृत्ववान महिला आहेत, द्रौपदी मुर्मू मॅडम त्या येणार होत्या.
ते पहिल्यांदा कोल्हापूरला आल्या होत्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या आणि ते पुण्यामध्ये येऊन शिंबाईचा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार होत्या. तिथून त्या मुंबईला जे काही आमदार उत्कृष्ट कामगिरी केली त्याला संसद रत्न पुरस्कार त्या ठिकाणी देणार होत्या आणि तिथून त्या विमानानं खर तर लातूरला येणार होत्या. लातूरला बोईंग विमान त्या ठिकाणी उतरू शकत नव्हतं, त्यांचं मोठं विमान असतं, मोठा थापा त्या ठिकाणचा त्यांचा असतो. ते नांदेडला उतरला होत्या आणि नांदेडमधून आपल्या इथं एअरपोर्ट नसल्यामुळं हेलिकॉप्टरनी आपल्या उकेमध्ये त्या ठिकाणी येणार होत्या. पण प्रचंड मोठा पाऊस झाला, पावसाला कोल्हापूर शहर वेढलं गेलं, पुणे शहर वेढलं गेलं आणि आपल्या इथं त्या कार्यकाळामध्ये पाऊस त्या ठिकाणी होतं आणि हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडत नव्हतं म्हणून त्यांचा दौरा त्या ठिकाणी लांबणीवर गेला. आणि म्हणून ते मनामध्ये माझ्या खंत आहे. बारामतीमध्ये एअरपोर्ट होतय, गोंदियामध्ये एअरपोर्ट होतय, माझ्या उदगीरला काय होऊ शकत होऊ शकत नाही म्हणून पूर्ण स्वप्न आहे माझ्या उदगीरला एअरपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला करायचं. एअरपोर्ट जर झालं, रेल्वेचं जर जाळं उपलब्ध चांगल्या पद्धतीने झालं तर मोठे मोठे उद्योग आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येतील हा विश्वास माझा त्या ठिकाणचा आहे. आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे, बंदरे म्हणजे पोर्ट, त्या खात्यामध्ये या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठ पोर्ट आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिले. वाढवण बंदर मी मुद्दा म्हणून इथं माझ्या बचत गटाच्या महिलांना मी सांगू इच्छितो. आज ही त्यांचे तरुण चांगल्या पद्धतीने शिक्षण शिकवण घेऊन आज बेकार आहे आणि म्हणून ते वाढवण बंदर 76,000 कोटीचं आहे. 12.5 लाख तरुणांना त्या बंदरामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना मी सूचना केल्या की आपल्या ग्रामीण भागातले तरुण त्या बंदरामध्ये त्यांच्या स्किल प्रमाणे त्यांच्या शिक्षणाप्रमाणे जेवढे सगळे पोरं आपल्या मतदारसंघात ते लावता येतील ते भविष्यात लावण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो. खूप काय बोलण्यासारखं आहे. मुद्दा म्हणून मी खर तर आपले डेप्युटी कलेक्टर सुशांतजी शिंदे साहेब असतील, राम बोरगावकर जे असतील, प्रवीण सुरळकर जे असतील, नरेंद्र मेडेवार, सुरेखा स्वामी, सुंदर बोंदरजी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून माझ्या माय भावनेला माझ्या बहिणीवाला तुम्ही संवाद साधण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. आजचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये होतोय, त्या त्या मतदारसंघात त्या आमदारांनी जाऊन त्या महिलांशी संवाद साधायचा. उद्या जिल्ह्याचा कार्यक्रम होणार आहे, कलेक्टर ऑफिस मध्ये डिप्युटीच्या हॉल मध्ये मी मंत्री म्हणून जिल्ह्याचा एकमेव मंत्री म्हणून मी तिथं महिलांशी संवाद त्या ठिकाणी साधणार आहे. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहू योजनेमध्ये जवळजवळ 17 तारखेला उद्या काही लोकांच्या आता अकाउंट मध्ये पैसे येत आहेत पण उद्या 17 तारखेला 1,35,00,000 माझ्या बहिणींच्या अकाउंट मध्ये 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहे. माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना आहे, माझ्या सर्व बहिणींना सूचना आहे, ज्या काही तुमच्या त्रुटी राहिल्या असतील, आधार कार्ड संलग्न करायचं राहिलं असेल, बँक अकाउंट व्यवस्थित दिलं नसेल तर ते तात्काळ त्या ठिकाणी द्या. नाहीतर काही विरोधक म्हणतील की बघा काही बहिणींच्याच खात्यावर आले, काही बहिणींचे आले नाही, म्हणून जागरूक राहा. एका घरामध्ये कितीतरी महिला असतील, पात्र असतील, त्या सर्वांना भेटणार, यांना दोनच नाही यांना सर्वांना भेटणार, कुठे गेला सर्वांना भेटणार आहे. आणि ही कायम योजना त्या ठिकाणची असणार आहे, काळजी करू नका, हे आम्ही सत्य बोलणारे लोक आहोत. आणि म्हणून या योजनेचा लाभ आपण ज्या काही गरजू महिला असतील त्या गरजू महिलांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवा. आज अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकला लोकप्रतिनिधीमध्ये काय असतो, आमदार मंत्री काय असतो, कुणासाठी असतो.
कुठलाही राजा तो नसतो, लोकप्रतिनिधी हा त्या मतदारसंघातल्या सर्व जनतेचा तो जनसेवक असतो. हीच भावना घेऊन आपण 5 वर्ष एक दिवस सुद्धा आराम न करता आपण या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी केला. येणारा 4 सप्टेंबरला बोलता बोलता ते राहून जाईल, तुम्हाला सगळ्यांना सूचना करायची. येणारा 4 सप्टेंबरला परत राष्ट्रपती मोदींचा दौरा आलाय, आपल्या उदगीरला त्या येणार आहेत. एक संघर्षमय जीवन असलेलं राष्ट्रपती मोदींचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणचं आहे, ते उदगीरला येतील. आणि मी सुद्धा जाणीवपूर्वक नारी शक्तीचा सन्मान त्यांच्या हातून झाला पाहिजे आणि म्हणून महिला सशक्तीकरण शासन आपल्या नारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्याचा आपला ठरलेला आहे. आणि जवळजवळ 1 लाख महिला त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सन्मानासाठी उदयगिरीच्या मैदानाच्या तिथं आपल्या त्या ठिकाणी आपल्या उपस्थित राहायचंय. आपण सर्वांना येणार ना शिस्तीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी यायचंय. त्या ठिकाणी मुख्यमंत्री येतील, त्या ठिकाणी राज्यपाल महोदय येतील, त्या ठिकाणी 2 कर्तव्यगार उपमुख्यमंत्री येतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणून तुमचे प्रश्न आज जसं मी मांडलो कॅबिनेट मध्ये त्या ठिकाणी जाऊन मांडणार आहे, तिथे ते सुद्धा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडेल हा विश्वास सुद्धा तुम्हाला देतो. आता 5 वर्ष मी अभ्यास केलाय, आता माझा माझी परीक्षा जवळ आली आणि मी आता ह्यांच्या हातात पेपर देण्यापेक्षा माझा पेपर तुमच्या हातात देणार आहे. आणि किती मार्क द्यायचे हे आता तुम्ही ठरवायचंय. माझ्या सर्व बहिणीने जर पास झालं म्हणलं तर कोणतीही या महाराष्ट्राची ताकद या शक्तीला कोणी रोखू शकत नाही, मला विश्वास आहे. हा आशीर्वाद खूप मोठा असतो आशीर्वाद, म्हणून हा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक माझ्या बहिणी 19 तारखेला मला राखी पौर्णिमेच्या निमित्तानं हजारो महिला मला राखी बांधायला त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून मी ठरवलं सर्व नेतृत्वांशी चर्चा केल्यानंतर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत, त्याच कार्यक्रमामध्ये माझ्या बचत गटाच्या महिला भगिनींना माझ्या सर्व आशा कार्यकर्त्यांना अंगणवाडी ताई अंगणवाडी मदत सर्व संघटनेना माझ्या वतीनं की आपण एक साडी त्या ठिकाणी त्यांना गिफ्ट दिली पाहिजे, त्यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी स्नेहभोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून आजचा दिवस त्या ठिकाणचा आहे. खरं तर माझ्या सर्व 40,000 महिलांना आज त्या ठिकाणी आपल्याला बोलवायचं होतं, जागा कुठेच मिळत नव्हतं. कारण राष्ट्रपती मोदींच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला 1 लाख महिलांना बोलवायचं, त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त तुम्हीच त्या ठिकाणी दिसल्या पाहिजे, सगळ्यात जास्त तुम्ही त्या ठिकाणी दिसल्या पाहिजे. त्याचं निवेदन सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी महोदय त्या सुद्धा मी महिला आणल्या, मुद्दा म्हणून महिला आणल्या, ते कर्तृत्ववान जिल्हा अधिकारी म्हणून ते आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते काम करतायत. आणि म्हणून त्यांचं निवेदन आपले डिप्टी कलेक्टर सर्व अधिकारी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून 4 सप्टेंबरला दुपारी 11 वाजता राष्ट्रपती महोदय आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून तुम्ही आता इथून गेल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रचार त्या ठिकाणी आपण करावा अशी नम्र विनंती त्या ठिकाणी तुम्हाला करतो. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे सुद्धा आता काही लोकांच्या भाषणात तुम्ही ऐकला असाल, 5 वर्ष मी स्वतःसाठी काही केलं नाही, कधीही कुठला कारखाना काढला नाही. कोणतरी कर्मचारी येतील, पॉम्प्लेट पाहतील, प्रचार करतील, प्रसार करतील, कोणी येणार नाही.
कुठल्या शिक्षण संस्थेतले कर्मचारी येतील, पत्रक वाटतील, प्रसार करतील, प्रचार करतील, कुणी येणार नाही. माझा प्रचार आणि प्रसार फक्त आणि फक्त तुम्हाला करायचं आहे. माझी शक्ती, माझी ऊर्जा, माझे प्रेरणास्थान सगळे तुम्ही आहात. आपल्या मतदारसंघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभारण्याचं काम आपण करताल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक अंतरात्मपूर्वक हृदयपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी जागेवरच बसून घ्यायचं आहे. यानंतर ऋण निर्देश करण्यासाठी बालाजी भोसले अध्यक्ष विधानसभा उद्गीर सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बालाजी भोसले यांना निवेदन करते. या ठिकाणी सर्व महिलांनी